नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 या ठिकाणी जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये या ठिकाणी जुलै महिन्यात झालेल्या 22 जिल्ह्यांसाठी या ठिकाणी 365 कोटींचे जो निधी आहे या ठिकाणी वितरित केले जाणार आहे। मंजूर झालेल्या महाराष्ट्र शासनामार्फत त्याचा या ठिकाणी GR जो आहे आलेला आहे, आणि कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी किती या ठिकाणी रक्कम जी आहे मिळणार आहे याची सविस्तर जे अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया सविस्तर माहिती। तर शेतकरी मित्रांनो, जुलै 2021 झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात या ठिकाणी उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसानीकरिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी या ठिकाणी निधी वितरित करण्यासाठी हा GR काढण्यात आलेला आहे, आणि ज्यामध्ये या ठिकाणी बघितलं तर महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत हा GR काढण्यात आलेला आहे। दिनांक 6 ऑक्टोबर 2021 हा GR आहे, आणि यामध्ये जो शासन निर्णय आज झालेला आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही, जुलै 2021 झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात या ठिकाणी उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीसकरिता बाधित नागरिकांना मदतीची वाटप करण्याकरिता या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून या ठिकाणी सोबतच्या विहरण पत्रात या ठिकाणी नमूद केलेल्या एकूण या ठिकाणी बघितलं तुम्ही तर या ठिकाणी 365 कोटी 67 लाख रुपयांचा जो निधी आहे या ठिकाणी वितरित करण्यासाठी राज्य शासनामार्फत या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे, आणि यामध्ये या ठिकाणी जो आहे या ठिकाणी हा निधी जो आहे तात्काळ वितरित करण्यात येणार आहे, आणि विविध खर्च करता या ठिकाणी जो आहे हा निधीचा वापर केला जाऊ शकतो। आणि यामध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितले लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व तपशिलांचा जो आहे जिल्हाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल। ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जो आहे निधी जो आहे या ठिकाणी मिळालेला आहे, मदत जी आहे मिळालेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची जी यादी आहे या ठिकाणी जी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हावाईज कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी किती मदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये बघूया। या ठिकाणी पाहू शकता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार या ठिकाणी वितरित करण्यासाठी जी निधी आहे या ठिकाणी लाखामध्ये आहे, आणि यामध्ये पाहू शकता ठाणे जिल्ह्याला 1 कोटी 42 लाख, पालघर जिल्ह्याला या ठिकाणी 98 लाख, रायगड जिल्ह्याला 2 कोटी 87 लाख, रत्नागिरी जिल्ह्याला 1 कोटी 83 लाख, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला या ठिकाणी 1 कोटी 41 लाख, म्हणजेच या ठिकाणी कोकण विभागाला टोटल मिळालेले आहेत 8 कोटी 51 लाख रुपयांचा जो मदत आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेली आहे। त्यानंतर पुढील जिल्हा आहे आपला नाशिक। नाशिकमध्ये एकूण बघितलं तर 1 लाख रुपयांचा जो निधी आहे या ठिकाणी वितरित केला जाणार आहे, त्यानंतर टोटल नाशिकमध्ये 1 लाखच आहे फक्त। त्यानंतर पुणेमध्ये या ठिकाणी बघितलं पुणेमध्ये या ठिकाणी 3 कोटी 66 लाख, साताऱ्यामध्ये 8 कोटी 1 लाख, तर सांगलीमध्ये या ठिकाणी बघितलं तर 52 कोटी 75 लाख, कोल्हापूरमध्ये या ठिकाणी 85 कोटी 70 लाख एवढा जो निधी आहे या ठिकाणी वितरित केली जाणार आहे। त्यामध्ये एकूण पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर 150 कोटी 12 लाख रुपयांचा जो निधी आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 37 लाख, अकोला जिल्ह्यामध्ये 84 कोटी 26 लाख, वाशिम जिल्ह्यामध्ये 1 कोटी 53 लाख, अमरावती जिल्ह्यामध्ये 23 कोटी 96 लाख, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 8 कोटी 29 लाख, टोटल या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये 118 कोटी 41 लाख रुपयांचा जो निधी आहे या ठिकाणी मंजूर झालेला आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यांसाठी 2 कोटी, उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी 19 लाख, नांदेड जिल्ह्यांसाठी 30 कोटी 36 लाख, परभणी जिल्ह्यांसाठी 45 कोटी 42 लाख एवढा जो निधी आहे या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्याला मंजूर झालेला आहे। यामध्ये 77 कोटी 96 लाख रुपयांचा जो निधी आहे या ठिकाणी टोटल सर्व जिल्ह्यामधील जे विभाग आहेत औरंगाबाद विभागासाठी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। त्यानंतर आता शेवटचं आहे नागपूर। नागपूरसाठी बघितलं तर या ठिकाणी नागपूरसाठी 2 कोटी 50 लाख, चंद्रपूरसाठी 7 कोटी 99 लाख, गडचिरोलीसाठी 16 लाख, एकूण या ठिकाणी नागपूर विभागासाठी या ठिकाणी 10 कोटी 65 लाखांचा जो निधी आहे या ठिकाणी मंजूर झालेला आहे। तर एकूण या राज्यामध्ये बघितलं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर 365 कोटी 67 लाख रुपयांचा जो निधी आहे या ठिकाणी मंजूर झालेला आहे, आणि हा जो निधी आहे या ठिकाणी तात्काळ वितरित केली जाणार आहे, आणि जे लाभार्थी आहेत त्यांना ते थेट बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी जी रक्कम आहे या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर अशा प्रकारचा हा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे सामाजिक जय हिंद जय महाराष्ट्र।